अप्पा गप्पा मारण्याने गद्दारीचा ठप्पा पुसला जात नाही अप्पा. कि आमचे किशोर अप्पा जेव्हा येतात त्यावेळेला त्यांच्या गाडी भोवती ठराविक दोन तीन लोक असतात, असे उजवीकडे शेठजी, डावीकडे भटजी, समोर 60-40 फॉर्म्युल्यातले ठेकेदार, आणि चहापेक्षा किटल्या गरम. किटली असली गरम आहे की बस, मधला चहा आहे मिचकूळ नुसता थंडगार, पण किटलीचा थाट म्हणजे काय बघायला नको. अफाट थाट माट असलेली ही किटली, पण हीच किटली आणि हेच शेठजी भटजीचं राजकारण किशोर आप्पांना बुडवेल हे किशोर आप्पांना कुणीतरी सांगायची गरज आहे. त्यांची बहीण म्हणून सांगायला आले इतकंच काय. ते मंडळी या सगळ्यांमध्ये म्हणजे लोक दुखुले नाही तो, लोकांना सगळं कळतंय, ये पब्लिक है अप्पा. तुम्ही कशाला मारताय विनाकारणच्या गप्पा? नका ना मारू गप्पा अप्पा. अप्पा गप्पा मारणे बरे नसते. अप्पा गप्पा मारण्याने गद्दारीचा ठप्पा पुसला जात नाही अप्पा, हे कळलं पाहिजे अप्पांना. मी मगाशी म्हटलं वैशालीताईंना, वैशालीताई तुम्ही असलच पाहिजे, तुमच्यासारख्या माणसाने राजकारणात आलंच पाहिजे. नुसतं राजकारणात नाही आलं पाहिजे तर निवडून येऊन मंत्रिमंडळात सुद्धा असलं पाहिजे. अरे का असलं पाहिजे? त्याचं कारण आहे दादा हो. आरो तात्यांनी जो लौकिक उभा केला, जो इमान इतबार आहे, आरो तात्यांनी जी वैभवशाली परंपरा उभी केली, आरो तात्यांनी जो वारसा सांगितला तो इमानदारीचा, तो लोकाभिमुख चळवळीचा होता. पण त्या वारशाला जर गद्दारीचं गालबोट लागत असेल तर ते गालबोट पुसण्यासाठी वैशालीताई सारख्या लेकीने पुढे आलं पाहिजे. हे येणं जास्त गरजेचं आहे. आणि या गद्दारांना धडा पण शिकवला पाहिजे, कारण एकाच मॅनेमध्ये गद्दारीची आणि इमानदारीची तलवार राहू शकत नाही. त्यामुळे आता त्या गद्दारीच्या तलवारीला बाजूला करून जरा इमानदारीने, जरा इमानदारीची मशाल धगधगती ठेवावी लागेल. म्हणून इथे आम्हाला वाटतं की वैशालीताईंसारखी लोक आता जरा पुढे आली पाहिजेत. पण अडचण काय आहे की मग हे सारखे म्हणतात किशोरप्पा, त्यांनी पण तेच पालपूत सुरू केलं जे दुसऱ्यांनी केलं होतं. काय ती अनैसर्गिक युती होती? आपण कसे काय राष्ट्रवादी सोबत जाऊ शकू? ती अनैसर्गिक युती आम्हाला पटली नाही. अप्पा का मारताय गप्पा? जर तिकडे अनैसर्गिक युती होती अप्पा, तर मग इथं पाचोरा नगरपालिकेत राष्ट्रवादी सोबतचं तुमचं काय होतं अप्पा? आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून आपल्याला नाही पटत राह, आपल्याला असलं नाही पटत. आपलं कसं खरं खरं बोलावं? उग लबाड बोलण्यात काय अर्थ आहे? हा माणसानं कसं खरं खरं सांगावं?